अधिवेशन सुरू आहे आणि आपल्या राज्याचे जे शेतकरी आहे आत्महत्या करतात याच्यापेक्षा निकडीची बाब असू शकत नाही, स्पेसिफिक बाब आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू केली अध्यक्ष महोदय, तशी फील्डवर नाही आहे परिस्थिती. खरेदी सुरू, कांद्याची खरेदी सुरू नाहीये. ठीक आहे, हरभऱ्याची लक्षात आणून द्यायचं काय देणार होत आहोत. अरे म्हणून तर 12,000 कोटी रुपये दिले. 12,000 कोटी रुपये तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं नाही पुसली. फक्त देतो बोलून 50,000 रुपये देतो बोलून दिले का? 50,000 रुपये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याचा निर्णय घेतला दिले का? आम्ही दिले ते तुम्ही दिले. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. विरोधी पक्षांनी पण सत्ताधारी पक्षाच्या पण काही सन्माननीय सदस्यांनी मला वाटतं जयकुमार रावळ त्याच्यामध्ये बोलले आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेस खरोखरीच परिस्थिती इतकी गंभीर बनलेली आहे की कृषी मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला कुणाला नेम करायचं नाही, परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याही मतदारसंघात होतं तसं माझं म्हणणं कुठल्याच भागामध्ये घडू नये, परंतु अध्यक्ष महोदय ते दुर्दैवाने घडतंय आणि त्याबद्दल आम्हाला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काल जागतिक महिला दिवस होता, जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं तेही महत्वाचं काम होतं, परंतु ते कामकाज संपल्यावर तरी सरकार काही निवेदन करून आम्ही बहुत तातडीची मदत म्हणून इतकी मदत जाहीर केलेली आहे आणि हे सगळे बाकीचे पंचनामे वगैरे झाल्यानंतर एक शेतकऱ्याला दिलासा द्यायला पाहिजे होता ना. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथं सांगायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांनो, बळीराजांनो, तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असाही एक मेसेज द्यायची गरज होती. परंतु अध्यक्ष महोदय काहीही कुणीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळं परिस्थिती फार बिकट झालेली आहे. शेतकरी चिंतातूर झालेला आहे, हवालदिल झालेला आहे आणि अजूनही हवामान खात्याचं म्हणणं आहे की आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याकरता नियम 57 हे सभागृह नियमाने चालतं, परंतु नियमाने चालत असताना ज्या मूलभूत लोकांच्या अपेक्षा आहेत त्याच जर ह्याच्यातनं पूर्ण झाल्या नाही तर नुसतंच आम्ही इथं बसून काय करणार आहे. आम्हालाही कळतं की अर्थसंकल्प आहे, मी पण 7 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे, पण आज ते जसं महत्वाचं आहे तसं हाही विषय महत्वाचा आहे. प्रश्न उत्तर एवढी सन्मान्य विरोधी पक्षनेते, आपण मांडलेली भूमिका अत्यंत रास्त आहे, महत्वाचा विषय आहे, या संदर्भात संपूर्ण राज्याचं लक्ष आहे याबद्दल दुमत नाही. आज आपल्याकडे जे दोन प्रस्ताव आहेत त्या दोन्ही प्रस्तावात या बाबीचा समावेश आहे आणि आज म्हणजे कालच्या आपल्या बोर्डावर होतो जो ऐका 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 आपल्या कालच्या ऑर्डर ऑफ द डे वरती होतो तो प्रस्ताव आपण उद्या चर्चेला घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त इतर आयुधातून आपण हे मांडा मी आपल्याला परवानगी देईन. चला आता बोला भुजबळ साहेब, बोला पॉइंट सदस्य नाना पटोले यांनी 57 ची नोटीस देऊन जो 97 खाली स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे. नाही, स्थगन मांडला नाहीये, स्थगन मांडलेला नाहीये. 57 ची सूचना दिलेली आहे, स्थगन मांडला नाहीये. प्रस्तावासाठी सूचना दिलेली अध्यक्ष महोदय, ही बाब निकडीची आहे. अधिवेशन सुरू आहे आणि आपल्या राज्याचे जे शेतकरी आहे आत्महत्या करतायत याच्यापेक्षा निकडीची बाब असू शकत नाही, स्पेसिफिक बाब आहे. अधिवेशन सुरू आहे, लोकांच्या आत्महत्या होत आहेत, त्यामुळे जे अध्यक्ष महोदय हा स्थगन प्रस्ताव आपण मंजूर करायला पाहिजे, ताबडतोब चर्चेला घेतला पाहिजे. नाहीपेक्षा याहीपेक्षा जास्त ज्या आत्महत्या या राज्यामध्ये होत असतील आणि हे पाप आपल्या या सभागृहाच्या डोक्यावर येईल. ठीक आहे, आणि म्हणून ताबडतोब राज्याचे प्रमुख विधिमंडळाचे प्रमुख ज्यावेळेस बोलले अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं, आम्ही ते ऐकून घेतलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला राज्याच्या प्रमुखांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, आत्ताच्या घडीला जवळपास 1,00,000 एकर क्षेत्र ह्या सगळ्या मधल्या हवामान खराब झाल्यामुळे बाधित झालेलं आहे. किती? 1,00,000 एकर. काल उपमुख्यमंत्री महोदयांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये विदर्भ राहिलेला होता, त्याच्यामध्ये कोकणाचा काही पालघर सोडून बाकीचा कोकणाचा भाग राहिलेला होता
असे काही राहिलेले होते। आज मात्र पुढे विभाग सगळ्या विभागाचे आकडे सरकारचेच माझ्याकडे आलेले आहेत। परंतु अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आश्वासन देतात की कांद्याची खरेदी सुरू करण्यात आलेली तशी झालेली नाहीये। आमचा आम्हाला मुख्यमंत्र्यांना तीच गोष्ट लक्षात आणून द्यायची की बळीराजा त्रासून गेलेला आहे। आज ह्याच्या सगळ्याच्या किमती घसरलेल्या असल्यामुळं त्यामध्ये हस्तक्षेप करून खरेदी सुरू केली पाहिजे। काल का कोण बोलत असताना बहुतेक शंभूराजे देसाई का कोणतरी बोललं की आम्ही हरभऱ्याची खरेदी सुरू केली। अध्यक्ष महोदय तशी फील्डवर नाहीये परिस्थिती। खरेदी सुरू कांद्याची खरेदी सुरू नाहीये। ठीक आहे, हरभऱ्याची विरोधी पक्ष नेते लक्षात आणून द्यायचं। सन्माननीय विरोधी पक्ष नेते करत असताना तातडीनं काही मदत त्यांना त्या ठिकाणी झाली पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये पीक विम्याच्या वाल्यांनी विमा कंपन्यांनी ताबडतोब तिथं गेलं पाहिजे। त्याचबरोबर केंद्र सरकारनं पत्र ह्यांचं गेलं पाहिजे, केंद्राची टीम मागवली गेली पाहिजे। आणि राज्य सरकारचा जो महसूलचा विभाग आहे, कृषीचा विभाग आहे, यांनी पण तिथं जाऊन शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी लोकांना किंवा बळीराजाला आवाहन केलं पाहिजे की सरकार तुझ्या पाठीची आहे, तू काही काळजी करण्याचं कारण नाही। परंतु इथं सांगितलं जातं, हे सांगतात नापेडची खरेदी, खरेदी का नापेडची चालूच नाही आहे, तेच आम्ही सांगतो तुमच्या मुख्यमंत्री महोदय। आता याच्यामध्ये मी त्या कालही परवाही बोललो की नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे। अरे बाबा, अरे सगळीकडे साहेब काही मुख्यमंत्री महोदय काही ठिकाणी असं नाही चालणार। भुजबळ साहेब एक मिनिट, भुजबळ साहेब एक मिनिट, नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे। त्याचबरोबर भुजबळ साहेब या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि तुम्हाला सांगतो काय देणार होत आहोत, अरे म्हणून तर 12,000 कोटी रुपये दिले। 12,000 कोटी रुपये तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं नाही पुसली फक्त, अरे देतो बोलून 50,000 रुपये देतो बोलून दिले का? 50,000 रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याचा निर्णय घेतला, दिले का? आम्ही दिले ते तुम्ही दिले? अरे काय भुजबळ साहेब। आणि दादा मी सांगतो, कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील सरकार न्याय देईल, त्याला देखील जे क्विंटल मागे आपल्याला जी मदत करायची आहे ते देखील सरकार करेल। शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे सरकार उभं राहील, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो